मित्रांनो नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत इंडिक विचार मध्ये. मी अजय सुदामे आणि तुम्ही बघत आहात निव्व राजकारण. आता हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय तेव्हा तुम्हाला कदाचित फटाक्यांचे आवाज आले असतील एक दोन चार. तर ते खरं म्हणजे देवेंद्रजी काही मुख्यमंत्री झाले नाही तरी नागपुरातले लोक काय फटाके फोडतात ते काय माहिती. आमचे नागपूरचे लोक असे भोसट आहे पण सगळे काय कशाचाही आनंद होतो त्यांना. पण असो तर पण माणसांनी साधच असावं असं मला नेहमी वाटतं. म्हणजे लोकांनी तुमचा किती फायदा घेतला तरी तुम्ही साधा असतो असो तो वेगळा विषय. तर मित्रांनो आजचा दिवस फार खास आहे. म्हणजे असा दिवस मला म्हणजे 2014 जेवढा मोदीजी निवडून आल्यानंतर त्या दिवशी जो भावनांचा उद्रेक मनामध्ये झाला होता तेवढा म्हणता येणार नाही. पण आज जवळजवळ त्याच भावनेतनं मी जातो आहे कारण देवेंद्रजींनी जे करून दाखवलंय ते मला आठवत नाही की दुसऱ्या कोणी राजकारणामध्ये आजपर्यंत केलेलं आहे. आणि म्हणजे ते आज जेव्हा त्यांच्याकडनं पूर्ण आज ते मुख्यमंत्री होणार अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या करोडो मतदारांची सुद्धा हीच अपेक्षा होती. पण तरी सुद्धा देवेंद्रजींनी एक नवीन पायंडा घालण्याचा प्रयत्न केलाय. तो त्यांनी का केलाय हे मी आपण समजण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओ मधनं मला जे लक्षात आलं ते. आणि पण त्याआधी मी तुम्हाला एक 2 मिनिट थोडं तुम्ही इतिहासात जावं, इतिहासात म्हणजे 2019 नोव्हेंबर महिन्यात जावं असं मला वाटतं. आणि आणि म्हणजे आज हे जे देवेंद्रजींनी केलंय हे त्यांनी केल्यामुळे आज ते माझ्यासारख्या कित्येक हजारो लाखो लोकांच्या मनामध्ये त्यांची प्रतिमा अजून उंचावलेली आहे. आणि ते आता म्हणजे नेक्स्ट लेवलचे नॅशनल लेवलचे लीडर होतील यात मला काहीही शंका नाही असं मला वाटतं. आज त्यांनी कमाल केलेली असो. तर थोडस मित्रांनो 2019 नोव्हेंबर महिन्यात जा. म्हणजे असं सांगतात की 2014 भाजप शिवसेनेची युती झाली नाही तो दिल्लीचा निर्णय होता त्याच्यामुळे भाजपला 122 मिळाल्या. त्याच्यानंतर 2019 युती करावी हे असं सांगतात की तो महाराष्ट्र भाजपचा निर्णय होता. आणि त्याच्यामुळे मग युतीमुळे भाजपला कमी सीट मिळाल्या असा एक काही लोकांचं म्हणणं आहे. एक असं का झालं हे आपण याच्यावर नक्की आता व्हिडिओ करावाच लागेल कधीतरी याच्यावर मी व्हिडिओ नक्की करेन. तर 2014 भाजपला 122 मिळाल्या होत्या. 2019 असेंब्ली इलेक्शन मध्ये भाजपला 106 मिळाल्या होत्या म्हणजे जवळजवळ 16 कमी झाल्या होत्या. आणि त्याच्यामुळे मग शिवसेनेच्या थोड्याशा त्याच्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जवळजवळ 170 झाल्या. आणि मग त्यांना मौका मिळाला आणि मग त्यांनी महाविकास आघाडी केली असा एक प्रवाद आहे काही एक्सपर्टचं मत आहे विश्लेषकांचं. याच्यावर आता मला काही बोलायचं नाही, मी याच्यावर कधीतरी नक्की. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे हा देवेंद्रजींची चूक आहे असा एक काही जे भाजप विरोधी आणि महाराष्ट्रात काही असे जे लोक आहेत ज्यांना भाजपचं बरं भगवत नाही त्यांनी असं हे ही कांड्या पिकवायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर देवेंद्रजींच्या हातून ते निवडून आले असून शिवसेनेबरोबर त्यांच्या हातून सत्ता गेली आणि इनडायरेक्टली त्याचा दोष त्यांच्याचवर टाकण्यात आला जसं मी सांगितलं तुम्हाला आता. त्याच्यानंतर त्यांनी 80 अजितदादांबरोबर सरकार बनवण्याचा प्रयत्न केला तो सुद्धा फसला. म्हणजे खरं म्हणजे पवार साहेबांनी त्यांना तो त्यांनी त्यांना सेट केलं होतं, त्यांच्याकरता तो खड्डा खणला होता पवार साहेबांनी. आज त्या खड्ड्यात ते स्वतः जाऊन पडले तो भाग वेगळा. पण त्यावेळेला त्यांनी देवेंद्रजींना ते 80 सरकार बनवलं तो प्रयत्न फसला. त्याच्यामुळे परत फार त्यांच्यावरती म्हणजे फार तशी नामुष्कीच वेळ आली एका प्रकारे. फार ते म्हणजे अक्षरशः मित्रांनो रडू येण्याचा वेळ होती ती. त्याच्यानंतर मी परत येईनचा लोकांनी त्यांची किती खिल्ली उडवली. जयंतराव पाटलांनी आज टीव्हीवरती दाखवत होते असेंब्लीमध्ये त्यांनी भाषण केलं की देवेंद्रजी परत आलेले आहेत. ते म्हणले तुम्ही परत येईन पण ते कोणत्या रूपात परत येतील हे माहित नव्हतं. आज ते अपोजिशन लीडर ऑफ अपोजिशन परत आले आहेत
लीडर ऑफ अपोजिशन हा मंत्र्यासारखाच असतो वगैरे त्यांनी प्रचंड मित्रांनो त्यांची खिल्ली उडवली. वर्तमानपत्रांमधून टीव्ही वरून मीम्स वरून वाटेल त्यांना बोलण्यात आलं, त्यांच्या वजनावरून त्यांना बोलण्यात आलं, त्यांच्या त्यांच्या इवन पत्नीवरती सुद्धा लोकांनी कॉमेंट करायला मागे पुढे पाहिलं नाही मित्रांनो. तर यातनं देवेंद्रजी किती दिवस गेले जवळजवळ आणि याच्यानंतर मग सरकार बनलंच होत, सरकार सुरू झालं, कोरोना आला, कोरोनाची पहिली लाट ओसरली जवळजवळ एक वर्ष म्हणजे पहिली लाट काही दिवस सुरू होती, त्याच्यानंतर मग पहिली लाट ओसरत आली आणि देवेंद्रजींच्या हाती म्हणजे देवेंद्रजींनी त्याला काय म्हणतात त्यांनी पहिले ही दॅट वॉज हिज फर्स्ट स्ट्राईक, त्यांनी पहिला त्यांनी बात्यातनं काढून बाण मारला आणि तो त्यांनी संजय राठोडला फेब्रुवारी 2021 मध्ये उडवलं. संजय राठोडला त्यांनी रिझाईन करायला लावलं त्यावेळेला जे बजेट बजेट सेशन होत असेंब्लीचं, त्या देवेंद्रजींनी सांगितलं की मी हे होऊ देणार नाही, तुम्ही संजय राठोडचा राजीनामा घेतल्याशिवाय. त्यांचे एक पूजा चव्हाण नावाची मुलगी होती आदिवासी नोमा ट्राईबची, तिच्यावरती बलात्काराचा आरोप होता संजय राठोड, दॅट वॉज हिज फर्स्ट स्ट्राईक. मग त्याच्यानंतर मनसुख हिरेन प्रकरण निघालं, ते सुद्धा देवेंद्रजींनी शोधून काढलं, त्यांनी कॉल डिटेल रेकॉर्ड त्यांनी ते म्हणजे ते सचिन वाझेवरती पाठ ठेवून होते, ही सुद्धा त्यांची त्यांचा चाणाक्षपणा होता. त्यांना माहित होतं सचिन वाझे हा काय प्रकारचा मनुष्य आहे. त्यांनी सचिन वाझे परमवीर सिंग मनसुख हिरेन प्रकरण शोधून काढलं, मग 100 कोटीचं स्कॅन्डल त्यातून बाहेर आलं, स्फोटक जिलेटिन स्टिक्स मुकेश अंबाणींच्या घराबाहेर सापडल्या आणि तिथून मग महाविकास आघाडीची दिवस फिरली. तिथून मग त्याच्यानंतर काही दिवसांनी अनिल देशमुखांना अटक झाली, तो फार मोठा धक्का होता. तिथून पुढे मग म्हणजे त्याच्यानंतर काही वेळ लागला, नवाब मलिकांचं प्रकरण शोधून काढलं, नवाब मलिकांना अटक झाली आणि महाविकास आघाडीची एका प्रकारे त्यांची घटिका भरली, वेळ भरली असं म्हणणं हरकत नाही. त्याच्यानंतर मग मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे राज्यसभेचे इलेक्शन, त्यावेळेला देवेंद्रजींनी दाखवून दिलं त्यांचं नॉलेज केवढं जोरदार आहे कायद्याचं. त्याच्यावरती मित्रांनो हा व्हिडिओ केलाय, तुम्ही राजकारण जाऊन बघू शकता, एक 3-4 एपिसोड मागेच असेल तो. त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी हे दाखवून दिलं की त्यांनी काय प्रकारे जे एमएलए लोक एमएलए जे व्होटिंग करतात राज्यसभेच्या इलेक्शन करता, त्याचं जो वेटेज असतं पहिल्या प्रेफरन्स त्याची काय जादू असतं हे देवेंद्रजींनी दाखवून दिलं. त्याच्यानंतर 10 दिवसांनी मेंबर ऑफ एमएलसीची इलेक्शन होते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे, त्याच्याशी देवेंद्रजींनी महाविकास आघाडीमध्ये अजून एक प्रचंड मोठं खिंडार पाडलं आणि इफेक्टिव्हली 20 तारखेला हे एमएलसीचे इलेक्शन झाले आणि जे क्रॉस वोटिंग झालं होतं त्या हिशोबाने महाविकास आघाडीची जे स्ट्रेंथ होती ती 169-170 वरनं साधारणपणे 130 वरती येऊन उभी होती. आणि म्हणजे देवेंद्रजींना त्यावेळेला भाजपला 133-134 लोकांचा त्यावेळेला सपोर्ट जवळजवळ होता, अशी ही स्थिती तयार झाली होती. आणि त्या दिवशी इफेक्टिव्हली खरं म्हणजे 21 तारखेला महाविकास आघाडी वॉज ओव्हर. महाविकास आघाडीचा त्या दिवशीच त्यांचा प्राण कंठाशी आलेले होते. आणि त्यानंतर मग जेव्हा देवेंद्रजींनी पुढचा मास्टर स्ट्रोक खेळला, अर्थात याला दिल्लीचा फुल सपोर्ट असणार, अमित शहा जे ऑपरेशन लोटसचे मास्टर आहेत त्यांचा याला फुल सपोर्ट असणार, आणि मग एकनाथ शिंदे सुरतला निघून गेले 15-20 लोकांना घेऊन, दुसऱ्या दिवशी त्यांना अजून काही लोक त्यांच्या बरोबर आले, तिथून ते गुवाहाटीला निघून गेले आणि महाविकास आघाडीचा खेळ खाल्ला झाला. तर याच मुख्यतः फार मोठं क्रेडिट हे देवेंद्रजींना जातं, यात काही शंकाच नसावी. महाराष्ट्र भाजपला त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं, महाराष्ट्र भाजपने त्यांना साथ दिली, हे पण फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. अर्थात ती भाजपची स्पेशालिटी आहे. आशिष शेलार म्हणा, प्रवीण दरेकर म्हणा, चंद्रकांत दादा म्हणा, या लोकांनी त्यांना जी साथ दिली ती फार महत्वाची. आता मी थोडस काय म्हणतात त्याला भूतकाळातून आजच्या दिवसावरती येऊ. आज जेव्हा ही सगळ्यांची अपेक्षा होती की आज देवेंद्रजी स्वतः मुख्यमंत्री होणार संध्याकाळी 7:30 म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघाल तोपर्यंत ते शपथविधी झालेला असेल,
त्यात देवेंद्रजींनी पुन्हा कमाल केली. अर्थात यात परत म्हणतो यात अमित भाई आणि मोदीजींचा सुद्धा हात असणार. त्यांनी हे येऊन जाहीर केलं की एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार. मित्रांनो मी सांगतो तुम्हाला अशी घडी मला राजकारणात पाहिल्याचं आठवत नाही. म्हणजे मी काय असं म्हणू शकत नाही मी फार मोठा जुना मनुष्य वगैरे, पण जे काय 25 वर्षापासून मी ऍक्टिव्हली पॉलिटिक्स पाहतोय मला अशी घडी आठवत नाही. ही कमाल होती आज. आणि म्हणून म्हटलं देवेंद्रजी आज आमच्या नजरेतनं उठून नॅशनल लेवलचे फार मोठे लीडर झाले. आणि कुठेतरी आनंद आहे की नागपूरचा मनुष्य एवढा त्यांनी एवढा मोठा त्याग केला. तर आता हे जे देवेंद्रजींनी केलं याच्यामध्ये ते माझ्या दृष्टीने फार म्हणजे एका तीरामध्ये ते 4 किंवा 5 मोठ्या शिकारी करण्याचा प्रयत्न करतात. 4 किंवा 5 ते टार्गेट्स ते हिट करण्याचा प्रयत्न करतात. नंबर 1 ते हे सांगू इच्छितात आहे की शिवसैनिकाला मुख्यमंत्री शिवसेनेने नाही केलं, म्हणजे उद्धव ठाकरेंनी नाही केलं त्या अर्थाने शिवसेना, पण शिवसैनिकाला मुख्यमंत्री भाजपने केलं. काय काय प्रचंड मेसेज आहे मित्रांनो, फार फार हा कमालीचा मेसेज आहे. नंबर 2 हे करून भाजप महाराष्ट्र भाजप आणि अर्थात सेंट्रल लीडरशिप बोलतो भाजप मराठा वोट टार्गेट करण्याचा प्रचंड प्रयत्न करते. मागच्या एक वेळ अशी होती की मराठा वोट हे पूर्ण काँग्रेसला मिळेल, पूर्ण म्हणजे जवळजवळ 80-90%. त्याच्यानंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाटलं गेलं. त्याच्यानंतर मग जेव्हा हळूहळू जेव्हा जशी भाजप मोठी होत गेली, मराठा नेते भाजपमध्ये येत गेले, तसे भाजपला सुद्धा मतं मिळत गेली. आज हे मराठा मत मुख्यतः 4 पक्षांमध्ये वाटलेलं आहे, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप. मनसेला फारसं मिळत नसणार आज. तर हे जे एकनाथ शिंदेना मराठा माणसाला भाजपने मुख्यमंत्री करून महाराष्ट्रातलं शरद पवारांचं कंबरड परमनंटली ढिलं करण्याचा हा प्रचंड डाव आहे. ऑलरेडी भाजपकडे मराठा नेता येतात आहे, मराठा वोट मिळत आहे, पण यांनी भाजप नंबर 1 मराठा वोट घेणारी पार्टी होण्याचा प्रयत्न आहे. लक्षात असू द्या 31% मराठा महाराष्ट्रात आहेत, मराठा आणि कुणबी. नंबर 3 उद्धव ठाकरे आणि शिवसेने करता ही मृत्यू घंटा ठरू शकते. आज जे एकनाथ शिंदेकडे जे क्वालिफिकेशन आहे ते कोणाचकडे नाही, असा दुसरा माणूस नाही. ते म्हणजे एकतर ते मराठा आहेत, नंबर 2 ते शिवसैनिक आहेत, आणि ते जाज्वल्य हिंदुत्ववादी आहेत, आनंद दिघ्यांचे पटशिष्य आहेत, असा दुसरा मनुष्य आज महाराष्ट्रात नाही. नंबर 4 बीएमसी इलेक्शन्स प्रचंड ही मोठी खेळी याच्या करताय, कारण एकनाथ शिंदेकडे कार्यकर्त्यांचं खूप मोठं बळ आहे. आणि जे मुंबई महानगरपालिकेचे जे इलेक्शन येणार आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेला हा संपवण्याचा फार मोठा डाव आहे. त्याच्यातनं हा जर का डाव चालला आणि मला वाटतं चालेल, तर एकनाथ शिंदेच शिवसेनेला बीएमसी मधनं उठवतील, एवढा मोठा डाव आहे हा. नंबर 5 देवेंद्रजी आणि भाजप ही हा मेसेज देऊ इच्छिते की आम्ही सत्ता लुलूप नाही, आम्ही त्याग करतो समाजाकरता राजकारणाकरता त्याग करतो. आम्ही हा जो एक महाराष्ट्रात हा जी ही कांडी पिकवण्याचा प्रयत्न, हे जो एक देवेंद्रजींच्या इमेज वरती एक किटा आणण्याचा प्रयत्न होतोय की देवेंद्रला सत्ता पाहिजे म्हणून यांनी सत्त शिवसेना फोडली. देवेंद्रजींनी हा त्याच्या त्या नैल्यावरती हा टाकलेला नैला आहे की मला सत्ता नको. भाजप केवळ सत्तेचं राजकारण करत नाही, भाजपला सत्ता नको असं नाही, पण सत्ते करता काही हे भाजप राजकारण करू इच्छित नाही. नेक्स्ट मला वाटतं 6वा पॉइंट भाजपमधली जी आंतरिक कॉम्पिटिशन आहे देवेंद्रजींनी त्यालाही काही वर्षाकरता काही दिवसाकरता तरी त्याला त्यांनी विराम दिलेला आहे. आंतरिक कॉम्पिटिशन म्हणजे ब्राह्मण मराठा, अर्थात तुम्ही बघू मी ब्राह्मण मराठा म्हटलं तर थोडस शोधा की मी काय माझ्या म्हणण्याचा अर्थ काय. किंवा ब्राह्मण नागपूर विरुद्ध नागपूर या सगळ्या वादाला देवेंद्रजींनी
या एका निर्णयाने याला सगळ्याला विराम दिलेला आहे आणि शेवटचं राज ठाकरेंना सुद्धा यामुळे ते कंट्रोलमध्ये मुंबईमध्ये कंट्रोलमध्ये ठेवू शकतात. कारण शिवसेना पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष खाली आल्यानंतर त्यांच्या हातून हिंदुत्वाचा व्होट गेल्यानंतर ते राज ठाकरेंना पूर्ण ते व्होट जाण्याचा फार मोठा चान्स होता. आज हे देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून हा अजून एक त्याच्यामधनं त्यांनी हा एक त्यांनी अचीव करण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, ही फार मोठी खेळी आहे आणि इनी येणाऱ्या महाराष्ट्रातल्या राजकारणावरती फार दूरगामी परिणाम होतील असं मला वाटतं. तर देवेंद्रजींना सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. त्यांनी हा जो त्याग केला आहे हा फार मोठा आहे आणि भारतीय राजकारणाच्या इतिहासात त्यांचं नाव आज अजरामर झालं. धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.